अन्नपूर्णा घरात एकटी राहायची. तिचं वय 50 वर्ष आहे. तिचा मुलगा सुरेश अमेरिकेत नोकरी करायचा आणि तिथेच त्यांनी एका गोऱ्या मॅडम बरोबर लग्न करून संसार थाटला. तो कधीही आपल्या आईला पैसे पाठवत नव्हता, त्यामुळे अन्नपूर्णा खूप गरीब होती. तिच्याकडे फक्त एक गाय होती, तिचं नाव होतं मालती. अन्नपूर्णा मालतीचं दूध विकून आपला खर्च भागवायची. मालती, तुला माहिती आहे हा मुलगा अमेरिकेत खूप मोठ्या पदावर नोकरी करतो. तो जेव्हा परत येईल ना, तेव्हा बघ तू, तो माझ्यासाठी किती गोष्टी आणेल ते. आपल्या मुलाकडून अन्नपूर्णाला खूप आशा होती, पण सुरेश त्याच्या आईची साधी आठवणही काढत नसे. एक दिवस अन्नपूर्णा जेव्हा स्वयंपाक करत होती, तेव्हा अचानक तिचा मुलगा सुरेश विलायती बायकोला घेऊन घरी येतो. आई, मी आलोय. आपल्या मुलाला आलेलं बघून अन्नपूर्णा खूप खुश होते. अरे सुरेश, तू अचानक कसं काय आलास? अगं आई, माझी नोकरी गेलीये. अच्छा, म्हणून आईची आठवण आली. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, काही दिवस घरी आराम कर. सुरेशच्या बायकोचं नाव रोझी होतं. ती म्हणते, क्या हम यहां रहेंगे सुरेश, इस छोटे से घर में? सच अ बैड स्मेल. हो सुन बाई, ती माझी गाय आहे ना मालती, तिच्या शेणाचा वास घरभर पसरतो. मग त्या गायीला सोडून द्या. अगं असं कसं, तिच्यामुळेच तर माझं पोट भरतं. सुरेश रोझीची समजूत घालतो. अन्नपूर्णा त्या दोघांना आपली खोली देते आणि स्वतः मात्र बाहेर मालतीजवळ झोपते. दुसऱ्या दिवसापासूनच रोझी गोंधळ घालायला सुरुवात करते. ती सकाळी उठून म्हणते, ओहो किती वेळ झाला, अजून मला माझा ग्रीन टी मिळालेला नाहीये, कुठे आहे सुरेश ग्रीन टी? सुरेश अन्नपूर्णाला म्हणतो, आई तू काय करतीस हे, माझी बायको विदेशी आहे, तुला तिची काळजी तर घेतलीच पाहिजे ना. ठीक आहे सुरेश, मी आत्ता बनवून देते. पण अन्नपूर्णाला ग्रीन टी बद्दल काहीच माहित नव्हतं. ती मालतीच्या ताज्या दुधापासून चहा बनवते आणि रोझीकडे घेऊन जाते. दुधापासून बनवलेला चहा बघून रोझी एका झटक्यात तो कप खाली पाडते. अन्नपूर्णाला खूप वाईट वाटतं. रात्री रोझी सुरेशला म्हणते, सुरेश मी अशी इथे नाही राहू शकत. अगं रोझी, काही दिवसांचा तर प्रश्न आहे, राहूयात ना. नाही, युअर मॉम इज सच अ विलेज टाइप. हे घर तुझ्या नावावर आहे ना, ते विकून टाकूया आणि हॉटेल मध्ये राहूया. दुसऱ्या दिवशी सुरेश घर विकण्यासाठी आपल्या आई बरोबर बोलतो. अन्नपूर्णा रडत रडत म्हणते, काय बोलतोय सुरेश तू, या घरात तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत. तेव्हाच तिथे गावातले सरपंच येतात आणि ते म्हणतात, अरे असं घर कसं काय विकू शकतोस, तुझी आई कुठं राहील मग? ते आम्हाला माहित नाही, हे घर सुरेशच्या नावावर आहे, आम्ही हे घर विकून निघून जाऊ. आमच्या मध्ये बोलणारे तुम्ही कोण आहात? सरपंचांना हे बोलणं अजिबात आवडत नाही. सुरेश हे राहतं घर विकतो आणि आपल्या बायकोला घेऊन तिथून निघून जातो. ते दोघेही एका महागड्या हॉटेलमध्ये राहू लागतात आणि इकडे अन्नपूर्णा आपली गाय मालतीला घेऊन रस्त्यावर भटकत राहते. ती बिचारी खूप नाराज आणि दुःखी होते. हे काय झालं रे देवा, आता मी काय करू, माझा पोटचा पोरगाच माझ्याशी असं वागलाय. अन्नपूर्णा मालतीचं दूध विकत राहायचे आणि त्याच्यातूनच जे काही पैसे मिळायचे त्याच्यावरच आपला खर्च भागवायची. ती रस्त्यावरच राहायची. असेच काही दिवस निघून गेले. मालती एक दिवस कोणाच्या तरी शेतात घुसते आणि तिथलं गवत खाऊ लागते. ते बघून शेताचा मालक मालतीला तिथून हाकलतो आणि अन्नपूर्णाकडे येऊन तिला धमकी देतो. ए म्हातारे, तुझी गाय जर माझ्या शेतात परत घुसली ना तर तिला मारून टाकेन मी. त्यानंतर मालती एका चहाच्या दुकानामध्ये जाते. तिथे चहा पावडरचा ढीग पडला होता. मालती तोच खाऊ लागते. ती तिथे बरीच चहाची पानं खाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अन्नपूर्णा मालतीचं दूध काढायला जाते तेव्हा एक चमत्कार होतो. दुधाऐवजी चहा येऊ लागतो. अन्नपूर्णा आश्चर्यचकित होते. अरे हे काय, मालती दूध नाही तर चहा देतीये, असं कसं? हा तर चमत्कारच झाला. काही वेळातच ही बातमी चहूकडे पसरते आणि खूप सारे लोक गायीपासून मिळणाऱ्या या चहाची चव घेण्यासाठी तिथे गर्दी करू लागतात. अन्नपूर्णा एक कप चहा 10 रुपयाला विकायची. हे सगळं बघून मालतीलाही खूप आनंद होतो. सगळीकडेच ही बातमी पसरते. वा वा, हा चहा तर खूपच भारी आहे, मला अजून एक कप द्या. होय भय, मला पण द्या, या बाटलीत घालून द्या, घरी घेऊन जातो. अन्नपूर्णा पूर्ण दिवस चहा विकायची. अशाच प्रकारे ती एका दिवसात 1000 रुपये कमवायची. हे देवा, तुझे लाख लाख उपकार आहेत बघ, तुझ्या कृपेमुळेच हा चमत्कार झालाय बघ. मालती सुद्धा आपल्या भाषेत अन्नपूर्णाला आशीर्वाद देते. काही दिवस असाच चहा विकून अन्नपूर्णा खूप श्रीमंत होते आणि मग शहरात राहण्यासाठी ती एक घर विकत घेते.
चहा विकण्यासाठी ती एक दुकान सुद्धा खरेदी करते आणि घराबाहेर एक जमीनही विकत घेते, म्हणजे मालती तिथे आरामात फिरून गवत खाऊ शकते. असेच अगदी आनंदात दिवस चाललेले होते. पण इकडे सुरेशला मात्र कुठेही नोकरी मिळत नव्हती. आता काय करायचं रोजी, मला कुठेच नोकरी मिळत नाहीये आणि घर विकून जे पैसे आले होते तेही संपायला आलेत. आता आपण या हॉटेलमध्येही नाही राहू शकत. हे ऐकून रोजी खूप चिडते आणि ती म्हणते, मग तू माझ्याशी मॅरेज का केलंस? पुअर मॅन, लग्नाआधी तर तू खूप सांगायचास, बट आता तर तू हॉटेलचे पैसे पण देऊ शकत नाहीस. आता तू एकटाच राहा, मी जाते. तू जातेस म्हणजे मी एकटा कसं काय राहू? मी तुझ्या सारख्या बिनखामी माणसाबरोबर नाही राहू शकत. आय नो तू असाच राहशील. मी ऑलरेडी माझ्यासाठी एक बॉयफ्रेंड बघितला आहे, तो येईलच मला घ्यायला. तेवढ्यातच हॉटेलच्या बाहेर एक मुलगा कार घेऊन तिथे येतो आणि रोजी त्या कार मध्ये बसून निघून जाते. रोजी गेल्यानंतर सुरेशची परिस्थिती वेड्यासारखी होते. त्याच्याकडचे सगळे पैसेही रोजी घेऊन जाते. हॉटेलचा मालक सुरेशला लाथ मारून हकलून देतो. सुरेश मनातल्या मनात म्हणतो, आता मी काय करू, आईकडे परत जाऊ? तिच्या समोर सुद्धा माझी उभी राहायची लायकी नाहीये. सुरेश असाच रस्त्यांवर भटकत राहायचा आणि लोकांकडे भीक मागून आपलं पोट भरायचा. एक दिवस फिरता फिरता त्याला चहा देणाऱ्या गाईबद्दल कळतं, पण त्याच्याकडे पैसे नसतात. तो रांगेमध्ये उभा राहतो आणि जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा म्हणतो, तुम्ही मला एक कप चहा देऊ शकाल का? मला खूप भूक लागलीये पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. सुरेशला बघता क्षणी अन्नपूर्णा ओळखते. अरे बाळा, तू? आई, तू? अन्नपूर्णा सुरेशला आपल्या जवळ घेते आणि रडू लागते. सुरेशही रडू लागतो. तो आपल्या आईला सगळं काही सांगतो. सगळं ऐकल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते, काही हरकत नाही बाळा, सगळं ठीक होईल, सगळं छान होईल. मी आहे ना आई. मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय, तुला माझा राग आला नाहीये का? अरे, एक आई आपल्या मुलावर अशी राग धरून बसेल का? ये बाळा, हे सगळं तुझंच तर आहे. नेहमी लक्षात ठेव बाळा, आई ही आईच असते. आईसारखं प्रेम या जगात कुणीही करू शकत नाही. सुरेश रडत रडत पुन्हा आपल्या आईच्या जवळ जातो. त्यानंतर सुरेश आणि अन्नपूर्णा दोघही मिळून चहा विकायला लागतात. मायलेक दोघही खूप आनंदी राहतात. सुरेशला आईच्या प्रेमाची खरी किंमत कळते आणि मालती अगदी आनंदाने चहा देत राहून या परिवाराचा एक हिस्सा बनते. उर्मिला माधवपूर गावात राहत होती. तिच्याकडे पारू नावाची एक पाळीव गाय होती. पारू उर्मिला बरोबर गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. पतीचं निधन झाल्यानंतर उर्मिलाने याच गायीच्या सहाऱ्याने आपलं घर चालवलं. तिच्या गायीचं दूध संपूर्ण गावात प्रसिद्ध होतं. गावातली सगळी लोक उर्मिलाच्याच गायीचं दूध घेऊन जायची. उर्मिलाचा मुलगा माधव शहरात शिकत होता. तिथेच त्याला पूनम नावाच्या एका मुलीशी प्रेम झालं आणि त्याने आपल्या आईला न सांगताच पूनम बरोबर एका मंदिरात लग्न केलं. आज तो गावाला परत येणार होता. उर्मिला ताई, 2 लिटर द्या मला दूध. हा, मला पण द्या. काय ग उर्मिला, आज तर तू खूप खुश दिसतीयेस. हो सरोज ताई, गोष्टच तशी आहे आजची. आज माझा मुलगा गावात परत येतोय. बस हे काम लवकर लवकर संपून त्याच्यासाठी चांगलं खायला करीन म्हणते. त्या शहरात राहून काय खातोय आणि काय नाही आपल्याला कुठं कळतं? अच्छा, तर असं आहे. चला बरं झालं. किती दिवस झाले मुलाशिवाय तशीच एकटी राहतेस उदास उदास. आता तो इथं आला की जरा तुलाही कामात मदत होईल. हो, ते तर आहेच. अगं येते पारू, तू कशाला हाक मारतीयेस? मला माहितीये तू पण माधवचं नाव ऐकून खुश झाली असशील. थांब, मी आत्ता तुला चारा देते, मग नंतर माधवच तुला देईल. उर्मिलाची गाय पारू आपल्या आवाजात तिच्याबरोबर गप्पा मारत होती. जणू काही ती सुद्धा माधवच्या येण्याचा आनंद साजरा करत होती. संध्याकाळी माधव घरी येतो पण आपल्या मुलाबरोबर सुनेला पाहून उर्मिलाला खूप वाईट वाटतं. आई, तू नाराज होऊ नकोस, सगळं खूप घाईघाईत झालं. पूनमच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना वाटत होतं की आमचं लग्न लवकरात लवकर व्हावं, त्यामुळं मी तुला कळवूच शकलो नाही. पण मी तुझ्याच बरोबर राहणार आहे, तू काळजी करू नकोस. आणि पूनम खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहे, तुम्ही दोघी एकमेकींना छान समजून घ्याल. ठीक आहे, बघते मी पण किती समजून घेते ते. गावातलं राहणीमान आणि शहरातलं राहणीमान यात खूप फरक आहे बाळा. उर्मिला सारखं पूनम घरातलं सगळं काम करू शकत नव्हती. तिला घरातलं कुठलंही काम करता येत नव्हतं. माधव, तू मला कुठे आणून ठेवलेस हे? मला ही घरातली कामं जमत नाहीत. आपल्याला शहरात परत जायला हवंय. त्या गायीचं शेण साफ करा, तिला चारा द्या, तिला आंघोळ घाला, घरातलं सगळं काम करा.
हे सगळं करून तर त्या घाणेरड्या वासानी माझे हाल झालेत. त्या तुझ्या आई समोर सारखं आई आई असं नाटक करून आणि ते कांदा लसूण कापून तर वाईटच हाल झालेत माझे. काय बोलतीयस तू पूनम, इथं तर सगळं काम सेट आहे. मी तर इथे एक मोठी डेअरी उघडायचा विचार करतोय. दूध पनीर दही आणि काही खास मिठायांची एक बढिया डेअरी उघडू शकतो. आपल्याला चांगलं इन्कमही सुरू होईल. शहरात किती महागाई आणि खर्च आहे. तिथं आपल्याला सेटल व्हायलाच खूप जास्त वर्ष निघून जातील. आणि इथं आपलं स्वतःचं घर असताना शहरात कशाला जायचंय मग. तुला माहितीये आपल्या गाईचं दूध सगळ्या गावात प्रसिद्ध आहे. विचार कर आपण किती कमवू शकू. आणि आपल्या इथे राहण्यामुळे आईलाही जरा मदत होईल. ती बिचारी आता एकटी काम करू शकत नाही. बर तू आता काम कर, मी जरा बाजारात जाऊन येतो. तस तर माधव बरोबरच बोलतोय, शहरात काम करायला पैसेही जास्त लागतील. इथे तर स्वतःच घर स्वतःच काम आहे. आणि तसही आपल्याला पैसे कमावण्याशी मतलब, काही वर्षात चांगले पैसे कमावले की मग नंतर शहरात जाऊन सेटल होऊ. पण मला काही झालं तरी सासूबाईंपासून वेगळं राहायला हवंय. म्हणजे ती गाय माझ्या ताब्यात येईल. पण आई खूप चालाक आहेत, सगळे पैसे आपल्या खिशात घालून बसले असतील. पूनमला आता पक्क माहीत होतं की माधव आता गावातच राहणार आहे, त्यामुळे ती वेगळं राहण्याचा विचार करू लागली. माधव, सकाळपासून काम करून करून मी थकलीये. मी इथे आल्यापासून सगळ्या कामाची जबाबदारी आईंनी माझ्यावरच टाकलीये. गायीला आंघोळ घालणं, स्वच्छ करणं, शेण काढणं, चारा घालणं सगळं मीच काम करतेय. आणि दूध विकण्याच्या वेळी मात्र आई गल्ला घेऊन तिथं आरामात बसून राहतात. असं थोडीच ना चालतं, मी हे अजून नाही चालू देणार. मी जर एवढं काम करतेय तर मी वेगळंच राहणार आता. मला आईंबरोबर नाही राहायचंय. आणि हो, त्या गायीवरती माझा हक्क आहे. मला त्या गायीची वाटणी पाहिजे, वाटणी. एवढं जोर जोरात बोलत होती की उर्मिला बरोबरच गावातल्या इतर लोकांनीही तिचं बोलणं ऐकलं आणि ती लोक तिथे आली. सुनबाई, वाटणी, ती पण माझ्या पारूची. मी जिवंत असेपर्यंत असं होऊच देणार नाही. आणि तुला माहिती तरी काय ग पारूबद्दल, तिला मी खूप प्रेमाने वाढवलंय, तिची काळजी घेतलीये. तू माझ्या पारूला एक दिवस तरी सांभाळून दाखव, ती तुझ्या बरोबर एक दिवसही राहायची नाही. हो हो, या गायीची काळजी मी घेऊ शकेन. तुम्ही तिची काळजी करू नका. पण एक अट आहे, तुम्ही मध्ये मध्ये यायचं नाही. मी माझ्या मर्जीनुसार त्या गायीला सांभाळीन. तुम्ही इथे मध्ये मध्ये यायचं नाही. माधव, आज जर वाटणी झाली नाही तर मी तुला सोडून शहरात परत निघून जाईन. आई, पूनम म्हणतीये तर तू तिला गाय देऊन का नाही टाकत? तिला एकदा प्रयत्न तर करू दे, नाहीतर असं व्हायला नको की तुमच्या दोघींच्या भांडणात माझा संसारच मोडून जाईल. माधव, एका आईला असं कधीच वाटू शकत नाही की तिच्या मुलाचा संसार मोडावा. तुझी जर अशीच इच्छा असेल तर मी आजपासून पारूला सुनबाईच्या हवाली करते. उर्मिला बाई, आम्ही इतक्या वर्षांपासून बघतोय पारूला तुम्ही अगदी प्रेमाने लाडाने वाढवलंय. आता वाटणीच्या नादात असं व्हायला नको की त्या मुक्या जनावराचे हाल होतील. गाववाल्यांचा तरी कोण ऐकणार. पूनमला तर वाटणी करायचीच होती आणि तसंच झालं. गाय आता पूर्णपणे पूनमच्या हवाली होती. माधव गावात डेअरी उघडायच्या कामानिमित्त शहरात जातो. पूनम तर खूप आळशी होती. ती गायीची काळजी नीट घेत नव्हती. ती सकाळी उठून ना तर गायीचं शेण साफ करायची, ना तिला आंघोळ घालायची, ना ती स्वच्छता करायची, ना तिला खायला चारा द्यायची. त्यामुळे गायीच्या जवळपास खूप घाणेरडा वास येत होता आणि तिथे खूप जास्त माशा मच्छर किडे यायला लागले. गायीला वेळेवर चारा मिळत नव्हता, ती अशक्त होऊ लागली. पूनम पूर्ण दिवस झोपून राहायची आणि फक्त खात राहायची. गायीनी दूध देणंही बंद केलं होतं. एक दिवस गाय बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. ते बघून पूनम खूप घाबरली. माधव त्याच वेळेला शहरातून आला आणि तोही घाबरून गेला. त्याने आपल्या आईला आवाज दिला. उर्मिला पळत पळत आपल्या पारू जवळ आली आणि तिच्या जवळ बसून खूप रडायला लागते. पारू, उठ उठ ग, मी आलीये बघ, मी आवाज देते तुला. पूनम, पारूला सांभाळण्याची जबाबदारी तुझी होती ना, मग तिचे असे हाल कसे झाले? मला माफ कर माधव, चूक माझीच आहे. माझ्याच मुळे पारूची आज अशी हालत झाली. मी खरंच आईसारखी पारूची काळजी नाही घेऊ शकले. आई, मला माफ करा. उर्मिला पळत पळत चारा आणायला जाते आणि तो चारा घेऊन ती पारूच्या जवळ ठेवते. पारूला उर्मिलाच्या स्पर्शाची जाणीव होते. ती थोडीशी हालचाल करते. ते बघून सगळेजण खुश होतात. उर्मिला आपल्या हाताने पारूला चारा खायला घालते आणि ती आनंदाने खूप सारा चारा संपवते. जणू काही तिला उर्मिलाच्याच हातून चारा खायचा होता. पूनमला आपल्या चुकांची जाणीव होते आणि ती उर्मिलाकडे माफी मागते. काही दिवसानंतर पारू पूर्ण ठीक होते. आता माधवनेही गावात एक मोठी डेअरी उघडली होती.
हळूहळू सगळं काही ठीक होतं आणि दोघी सासू सुना मिळून पारूची अगदी छान काळजी घेत होत्या. पारू पण आता खूप खुश होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.